ड्रग्स मामले में फंसाने वाले आरोपी को क्राइम ब्रांच ने गिरफ्तार किया है। साजिशकर्ता ने दीपिका टेलीकॉम नामक दुकान में आरोपी महिला पुरुष के हाथों दुकान में ड्रग्स रखी थी और खुद ही पुलिस को ड्रग्स की सूचना दी, मगर दुकान में लगी सीसीटीवी से आरोपियों का भांडा फूट गया और वह चोर खुद ही अपने जाल में फंस गए। एक युवक को ड्रग मामले में फंसाने की साजिश रचने वाले साजिशकर्ता खुद अपने ही बुने जाल में फंस गए। पुलिस ने साजिश को अंजाम देने के लिए दुकान में पहुंची एक युवती व उसे मदद करने वाले एक युवक को गिरफ्तार कर लिया। मामले के मुख्य सूत्रधार की पुलिस को तलाश है। मामला लकड़गंज पुलिस स्टेशन की सीमा अंतर्गत क्वेटा कॉलोनी मेन रोड इलाके का है। पुलिस से मिली जानकारी के मुताबिक शनिवार को क्राइम ब्रांच के मादक पदार्थ विरोधी दल को सूचना मिली थी कि क्वेटा कॉलोनी मेन रोड स्थित मोबाइल दुकान दीपिका टेलीकॉम में ड्रग्स रखी हुई है। सूचना मिलने पर दल दुकान में पहुंचा। वहां तलाशी लेने के बाद उन्हें कुछ नहीं मिला। इसके बाद दुकानदार ने दल को कुछ जानकारी दी, साथ ही सीसीटीवी फुटेज जांचने के लिए कहा। सीसीटीवी फुटेज देखने के बाद दल को दुकान के सामने 3.79 ग्राम एमडी मिली। फुटेज को देखने के बाद यह भी खुलासा हुआ कि एक महिला व पुरुष वहां एमडी रख कर फरार हो गए। फुटेज के आधार पर महिला व पुरुष की खोजबीन शुरू की गई। इस दौरान पुलिस को पता चला कि फुटेज में दिख रही महिला आरोपी लश्करीबाग निवासी निकिता राहुल मेश्राम है। दिनांक 5/12/2020 रोजी आपल्याला माहिती मिळाली की दीपिका मोबाइल शॉपिंग इथे एमडी माल आहे, त्याप्रमाणे आम्ही पथकास आमची टीम जाऊन त्यांनी कारवाई केली। तर तेथील दुकानदार मेन मालक आणि तेथील सीसीटीव्ही फुटेज याची पाहणी केले असता दुकानाचे काउंटरच्या खाली एक लेडीज अनोखी इसम हिने त्याच्या साथीदाराचा मदत घेऊन त्या दुकानाच्या काउंटरच्या खाली एक लिफाफा ठेवताना ती दिसून आली। हे त्या मोबाईल शॉपिंगमध्ये दुसरे एक मोबाईल खरेदी करायला येणारी मुलगी हिनं पाहिलं, तिनं ते त्या दुकानदाराच्या लक्षात आणून दिलं। ते दुकानदार ते बघितलं आणि नंतर त्यांनी ते लिफाफा चुनगळला होता, त्यामुळे त्यानं तो बाहेर टाकला। तर आम्ही ते सी सी टी व्ही बघितलं आणि ते लिफाफा ज्यावेळी चेक केला तर त्याच्यामध्ये एम डी ड्रग्स आढळून आले। त्यानंतर आम्ही सी सी टी व्हीची परत एकदा पाहणी केली। तिची अनोळखी महिला होती ती आणि तिच्यासोबत जो इसम आला होता त्या दोघांना आम्ही शोधून काढलं। तर ती जी अनोळखी महिला होती तिचं नाव निकिता राहुल मेश्राम आहे आणि तिच्यासोबत जो इसम होता मनमित सिंग हरविंदर सिंग तक्कर यांनी ते एम डी ड्रग्स तिथं ठेवलं होतं। तर त्यानंतर आम्ही घटनास्थळावर ते जप्त केलं, त्यांना या गुन्ह्यात अटक केली आणि त्यांनी सांगितलं की ती जी एम डी आहे ती त्यांचा हॉटेल मालक हे दोघं पण सिंग्स बार्बिक्यू अँड करी हे लकडगंज हद्दीमध्ये हॉटेल आहे, तिथं ते दोघं पण त्या हॉटेलमध्ये कामाला आहेत। त्याचा जो मालक आहे अमृतत सिंग बग्गा याच्या सांगणीवरून ती त्यांनी एम डी तिथं ठेवली होती आणि ही एम डी त्या महिलेस निकिता मेश्राम हीस कन्नी नावाचा इसम आहे जो बघांनी पाठवला होता, त्याने त्यांच्याकडून ती एम डी त्या महिलेने घेतली होती आणि ती तिनं तिने ठेवली होती। त्यानंतर आम्ही मग ती एम डी जी आहे एकूण 3.81 ग्रॅम मिली, किंमत 37,900 रुपये, 2 मोबाईल हँडसेट 30,000 रुपयेचे आणि त्या गुन्ह्यात वापरले 2 बाईक्स एकूण 1,20,000 रुपयेच्या, असा 1,27,900 रुपयाचा मध्यमाल आम्ही जप्त करून पोलीस लकडगंज येथे गुन्हा दाखल केला। सर, मोबाईल शॉपमध्ये तो जो मालक आहे तो ड्रग्सचं काम करत होता का? नाही, तो ड्रग्स काम करत नव्हता। त्याच्या दुकानाजवळ आणून ती एम डी त्या निकिताजी मिश्रा माहितीने ती ठेवलेली। जानकारी के आधार पर पुलिस ने निकिता को हिरासत में ले लिया। उससे पूछताछ में पता चला कि उसके साथ जो व्यक्ति खड़ा है वह गुरु नानकपुरा निवासी मनमित सिंह हरविंदर सिंह तक्कर है। तक्कर को भी हिरासत में लेकर उनसे पूछताछ की गई। इसके बाद पूरी साजिश का खुलासा हुआ। कैमरा पर्सन दिनेश सातपुते के साथ प्रकाश शुंकलवार, V24 नागपुर।